आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी निमित्त 5व्या व 6व्या वेतन आयोगाचा फरक। मतिमंद व अंध विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री। वक्फ संस्थेच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ दूर करावे। धुळे जिल्हा भ्रष्टाचार निवारण समितीने केली मागणी। धुळे तालुक्यातील महिंदळे शिवारात पांढरेश्वर मारुती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन। आणि स्थावर मिळकतीवर नाव लावण्याच्या कामास होत असलेल्या विलंबाविषयी नागरिकांचे तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने। आता बातमी विस्ताराने। धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त 5व्या व 6व्या वेतन आयोगाच्या फरकापोटी अग्रिम व वाढीव सण अग्रिम देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याने यंदाची दिवाळी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली। याविषयी माहिती देताना महानगरपालिका महापौर सौ कल्पना महाले आणि महानगरपालिका आयुक्त श्री सुधाकर देशमुख यांनी सांगितले की महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आंदोलनाशिवाय शांततेचा पवित्रा घेऊन प्रशासनाला सहकार्य केल्याने त्यांच्या सहयोगाने धुळेकर नागरिकांना जास्तीत जास्त मूलभूत सेवा सुविधा पुरवून नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सदर निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले। प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर कल्पना महाले, नगरसेवक चंद्रकांत सोनार, सुनील महाले आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी मी आणि आयुक्त साहेब यांनी अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त 5व्या व 6व्या वेतन आयोगाचा फरकापोटी अग्रिम व वाढीव अग्रिम रक्कम देण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो आज आयुक्त साहेबांनी आम्ही सर्वजण पदाधिकारी सर्वजण मिळून घेतलेला आहे। धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही आंदोलन न करता शांततेचा पवित्रा घेऊन प्रशासनाला सहकार्य केलेलं होतं आणि त्यांच्या सहयोगामुळेच धुळे शहरातील ज्या काही मूलभूत सेवा सुविधा आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचून अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य हे आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेले आहे। तर यासाठीच कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी ही आनंदाने साजरी करता यावी यासाठी त्यांना फरकाची रक्कम देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामध्ये वर्ग 3 व 4 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना 5व्या व 6व्या वेतन आयोगाचा फरकापोटी प्रत्येकी 10,000 रुपये अशी अग्रिम रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच जे कर्मचारी कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांना वाढीव रक्कम म्हणून प्रत्येकी 2,500 रुपये असे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये सफाई बदली कामगारांच्या दरवाढीचा फरक सुमारे 17.5 लाख रुपये व सफाई कामगार यांचा 1 महिन्याचा महागाई भत्ता फरक सुमारे 3 लाख रुपये अशी घसघशीत रक्कम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त देण्यात येणार आहे। धुळे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मतिमंद व अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डी गंगाधरन यांच्या हस्ते करण्यात आले।
आज आणि उद्या असे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शन व विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डी गंगाधरन यांनी सांगितले की मतिमंद व अंध विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलेस उत्तेजना द्यावी या उदात्त हेतूने त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या आवारात एकूण 10 स्टॉलमध्ये लावण्यात आले आहे. त्यांचा धुळे शहरवासियांनी लाभ घ्यावा व सदर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे यावेळी त्यांनी सांगितले. या उद्घाटन प्रसंगी समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, अर्जुन गुंडे, मधुकर गर्दे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थी काय काही दिवाळीसाठी काय काही वस्तू लागतात ते सगळं तयार करून आले. याचा स्टॉल त्याचा आम्हाला परवानाही माहीत नाही. समाज कल्याण विभाग मात्र हे स्टॉल आहे, आज सुरू 10 स्टॉल आहे. दिवाळीसाठी काय काही वस्तू लागतात या वस्तूची इथे ठेवली. नमस्कार, मी हर्षदा बडगुजर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी. आपल्या जिल्हा परिषदेमार्फत ज्या अपंग शाळा चालवल्या जातात त्यातली अंध अपंग मतिमंद विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी विविध वस्तू तयार केलेल्या आहेत. त्यात पंती, आकाशकंदील, लक्ष्मीच्या मूर्त्या, विविध प्रकारचे रुमाल हे तयार केलेले आहेत. या वस्तू 10 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत आहेत. या मतिमंद विद्यार्थी अंध अपंगांनी तयार केलेल्या वस्तू आहेत. या सगळ्या आपल्यांनी खरेदी कराव्या असे मी आपल्या जिल्हा परिषदेला तसेच इतर जनतेला आवाहन करते. आपण या स्टॉलला भेट द्या. आज आणि उद्या स्टॉल आहे, आपण सर्वांनी यावे. समाज कल्याण विभागामार्फत जे आपले मतिमंद विद्यार्थी अंध अपंग यांनी मूळ प्रवाहात यावं, त्यांनाही उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं यासाठी हा आपला उपक्रम आहे. याला आपण प्रतिसाद द्यावा सर्वांनी. निवारण समितीच्या वतीने वक्फ संस्था व ट्रस्टच्या जागेवरील अनधिकृत बांधकामाबाबत न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की वक्फ संस्था या ट्रस्टच्या जागेवरील आजीमाजी नगरसेवक, समाजकंटक, धनदांडग्या लोकांनी व स्थानिक पुढाऱ्यांनी पक्के RRC चे अतिक्रमित बांधकाम करून वक्फ बोर्डाची अब्जावधी रुपयांची मिळकत हडप केली आहे. याविषयीची तक्रार करून देखील सदरची जागा मोकळी करून वक्फ बोर्डाच्या ताब्यात दिलेली नाही, तरी सदर जागेवरील अतिक्रमण त्वरित काढावे व जागा वक्फ बोर्डाच्या ताब्यात द्यावी या मागणीकरिता धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात मुनाफ शेख, गफ्फार अन्सारी, जुबेर अन्सारी, दाऊद पिंजारी आदींनी सहभाग घेतला. नाम इकबाल अहमद अब्दुल रज्जाक है. मैं अल्पसंख्यक नागरिक हूँ, समाज सेवक हूँ. हमारे मौलवीवाड़ा मस्जिद ट्रस्ट की सुमारे 100 एकड़ से ऊपर धुले शहर में जमीनें हैं, जिसके ऊपर गांव गुंडे, आजी माजी नगर सेवक, महानगर पालिका आयुक्त और अधिकारी, महानगर पालिका मधील अधिकारी और पदाधिकारी लोग वहाँ पर बेकायदे से प्रार्थन स्थल का अनधिकृत बांधकाम किए ले हैं और बंगले बिंगले सब बांधकाम किए ले हैं. फायर स्टेशन का नवीन बांधकाम का काम शुरू किए थे और जलकुंभ का बांधकाम बेकायदे से शुरू किए ले हैं. उसके बारे में हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, शासन और वक्फ बोर्ड से बार बार वो जमीन अतिक्रमण तोड़ के खाली करके वक्फ बोर्ड के ताबे में देने का बार बार कोर्ट का और शासन का आदेश होने के बाद भी कि अभी तक वो अतिक्रमण तोड़ेल नहीं है, उल्टा उनकी मदद किए ले. इसके लिए आखिरी हमारा आंदोलन और निवेदन रहेगा. इसके बाद हमारी सुनवाई नहीं हुई तो हम कंटम ऑफ कोर्ट कायदा खाली अवमान याचिका हाई कोर्ट में दाखिल करेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागेवर अतिक्रमण करणारा आयुक्त
दिखता नजर पड़े जगह वरती कर्मन करदारा युक्त न दिखता